विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राऊंड ऍडमिशन आणि कॉलरशिप या मुद्द्यावर आपण अनेक वेळेस चर्चा केली अनेक प्रयत्न केले की स्पॉट राऊंडच्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली ही जी बॅच आहे दोन हजार एकवीसची ची म्हणजे सध्या जे फर्स्ट इयरला विद्यार्थी आहे त्यांच्या बाबतीत तर या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडचं त्यांचं जे ऍडमिशन झाल्या त्यांच्या शिष्यवृत्तीबद्दलचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आहेत स्कॉलरशिप फॉर्म फिलिंगची डेट तीस सहा पर्यंत आहे आणि त्याच्या आत हे क्लिअर होणं गरजेचं आहे की नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना ती नाही या बाबतीत बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत त्यांना प्रचंड गोंधळ आहे आणि म्हणून आपण या बाबतीत ते एक पत्र पुन्हा एकदा लक्षात घेऊया चोवीस मार्च दोन हजार एकवीसचं ते पत्र होतं आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं त्यांनी की कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरी संपल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश फेरीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत तर या पत्रामध्ये त्यांनी असं एक मुद्दा म्हटलेला होता की ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे प्रवेश स्पॉट ॲडमिशन ज्या होतील तर त्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना लागू असणार नाही तर ही एक बाब त्यांनी सांगितली होती आणि त्यानुसार मग हे ज्या दोन्ही सवलती आहेत तर ह्या ईडब्ल्यू एस जे विद्यार्थी आहेत या गटामध्ये येणारे म्हणजे ए बी सी म्हणतो आपण त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास तर या विद्यार्थ्यांना ह्या दोन शिष्यवृत्त दिल्या जाणार नाही स्पॉट राऊंडच्या विद्यार्थ्यांना मात्र या बाबतीत एस सी एस टी व्ही जे एन टी एसबीसी आणि ओबीसी या कॅटेगरींना मिळणाऱ्या ज्या काही भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आहेत तर त्या मात्र थांबवलेल्या नाही असं आपल्याला दिसून राहिलेलं आहे तर या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की त्यांनी फॉर्म भरायचा की नाही भरायचा त्यांच्या महाविद्यालयाकडून त्यांना योग्य मार्गदर्शन झालेलं नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थी गोंधळलेले आहेत तर या विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की फॉर्म भरले पाहिजे जे एस सी एस टी एन टी एसबीसी आणि ओबीसी या गटामध्ये मोडतात तर या विद्यार्थ्यांनी नक्कीच ते फॉर्म भरा आ, बाकी पुढं काय होत राहील जे व्हायचं ते परंतु स्कॉलरशिप मिळेल नाही मिळेल ते सांगता येणार नाही परंतु त्यांच्या बाबतीत तिथं त्या पत्रात काही सांगितलेलं नाही आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरणं गरजेचं आहे आता ह्या दुसरे जे विद्यार्थी आहेत डब्ल्यू एस वर्गातले म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन क्लास असं त्याला दोन पद्धतीनं नाव दिलं जातं ईडब्ल्यू एस म्हटलं जातं किंवा ई बी सी म्हटलं जातं तर या विद्यार्थ्यांना देखील स्कॉलरशिप मिळायला पाहिजे होती आणि क कमीत कमी या बॅचला तरी ती मिळायलाच पाहिजे होती यासाठी आपण या अनेक प्रयत्न केले परंतु अजूनही त्याला कुठलंही यश आलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं सर्क्युलर किंवा जी आर या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह असा निघालेला नाही मात्र ह्या विद्यार्थ्यांचं ठीक आहे त्यांचं निघाला नाही म्हणून ते भरत नाही आहेत परंतु या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते कन्फ्युज आहेत की त्यांना काही ते समजून राहिलेलं नाही की आपल्याला पण आहे की नाही कॉलरशिप तर या विद्यार्थ्यांनी म्हणजे जे एस सी एस टी व्ही जे एन टी एसबीसी आणि ओबीसी गटातले विद्यार्थी आहे त्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी निश्चितच अप्लाय करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ती सवलत त्यांना मिळेल किंवा मिळणार नाही ते सध्या आपण सांगू शकत नाही परंतु फॉर्म मात्र फिलअप जर केला ऑनलाईन भरून टाकला आणि कॉलेजला त्या संदर्भातल्या हार्ड कॉपीज किंवा इतर जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या सर्व तुम्ही जर दिल्या तर होऊ शकतं की तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते कारण तुमच्या बाबतीत त्या पत्रात कुठेही उल्लेख नाहीये की या रिझर्व कॅटेगरीजना स्कॉलरशिप दिली जाणार नाही असं कुठही म्हटलेलं नाही त्यामध्ये आणि म्हणून गोंधळून जाऊ नका आणि तुम्ही तुमचे फॉर्म भरा आणि आपण प्रयत्न अजूनही करत आहोत की डब्ल्यू एस आणि सीच्या प्रवर्गाकरता स्कॉलरशिप निश्चित मिळाली पाहिजे आपलं पूर्ण समर्थन आहे त्यांना की त्यांनी या बाबतीत त्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे आपण अनेक प्रयत्न केलेले आहेत परंतु अजूनपर्यंत तरी या बाबतीत कुठलंही काही अपडेट नाही मात्र एस सी एस टी एन टी व्ही जे ओबीसी एसबीसी या प्रवर्गाकरता या विद्यार्थ्यांनी कॉलरशिपचे फॉर्म भरावे असं मला तरी वाटतं आणि म्हणून तुम्ही या बाबतीत अलर्ट राहा आणि डेट फार जास्त राहिलेली नाही आपल्याला माहिती आहे की याची तारीख जी आहे लास्ट डेट ती तीस सहा दोन हजार एकवीस आहे आणि म्हणून या तारखेच्या आत आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे आणि त्या संदर्भातल्या फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पूर्ण करता आल्या पाहिजे तर बघूया आपण या डब्ल्यू एस प्रवर्गाला ती कॉलरशिप अजूनही या एक दोन दिवसात काही पत्र वगैरे निघतं का ते निघावं अशी सदिच्छा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद